कारदगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाच्या वतीने सैन्य दलात भरती झालेल्या जवानांचा सत्कार. निप्पाणी तालुक्यातील कारदगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ, अन्नपूर्णा महिला संघ व कारदगा दूध उत्पादक संघाच्या वतीने भारतीय सैन्य दलामध्ये विविध क्षेत्रात निवड झालेल्या जवानांचा सत्कार समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दीपक अलंकार हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एपीएमसी सदस्य नितेश खोत यांनी केले. त्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय सैन्य दलाच्या विविध विभागात निवड झालेले कारदगा येथील रवींद्र गावडे, सुरेश सावंत, धीरज उगळे, शांतीनाथ नाईक, ढोणेवाडीतील रोनक पाटील, लक्ष्मण पोवार, कुमारी प्राजक्ता माळी, बोरगाववाडीची कुमारी नंदिनी खोत, तसेच वैदिक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ओंकार जंगम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना निवृत्त ब्रिगेडियर दामोदर भोसले म्हणाले, कारदगा, ढोणेवाडी, बोरगाववाडी सारख्या ग्रामीण भागातून ज्या जवानांना देशसेवा करण्यासाठी संधी मिळाली त्यांनी या संधीचं सोनं करून प्रामाणिकपणे देशसेवा बजावावी. त्यांनी आपल्या अंगी धाडस व पराक्रम गाजवून आपल्या गावचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले. अभ्यास काय झाला, आम्ही मी नवी पास होतो, त्यानंतर मी परीक्षा दिली, मॅट्रिकची परीक्षा दिली, पण टेस्ट असतात त्या टेस्ट दिल्या, सगळे दिल्यानंतर मग आम्ही आता एक म्हणजे ग्रॅज्युएट ऑफिसर किंवा क्लास वन ऑफिसर आम्ही बनत आलो. तर हे रँक घेण्याची फार मोठी जबाबदारी आहे आणि तर खूप मेहनत करावी लागते. त्यासाठी मी जवानांना हेच रिक्वेस्ट करेन की तुम्ही आता भरती झाले तर एक भारताचा खांब आहे, तुम्ही म्हणजे टेंट लावतो आपण त्याचे एक बाजूने जे जसे खांब होते उभा राहते तो कमजोर व्हायचा नाही, तुम्ही धाडसाने उभा राहून नाही करायचं. या कार्यक्रमासाठी देवाप्पा देवकत्ते, शहाजी नाईक, वीरेंद्र खोत, बाबासाहेब खराडे, जनार्दन घाटगे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अशोक कुरणे, जयसिंग शांडगे, अत्ताउल्ला पटेल, मलिक सरगुरु, इकबाल जमादार, जनार्दन घाटगे, माजी तालुका पंचायत सदस्य वनिता सप्तसागरे, ग्रामपंचायत सदस्य रेशमा जमादार, सुषमा गवळी, वैशाली खराडे यांच्यासह ग्रामस्थ, संस्थेचे संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. सोमा गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.